शिवसेनाच जर आमच्यासोबत आली नसती तर राष्ट्रवादीच्या 100 जागा निवडून आल्या असत्या, असं खोचक प्रत्युत्तर छगन भुजबळांनी गुलाबराव पाटलांना दिलंय. अजित पवार मधेच आले नसते तर आमच्या 90 ते 100 जागा निवडून आल्या असत्या, असा दावा गुलाबराव पाटलांनी केला होता. त्यामुळे आता महायुतीमध्ये सध्या वादाची चिन्ह पाहायला मिळत आहेत. अडीच वर्षात या माणसानी जनतेमध्ये जे नाव लौकिक केलं ते तुम्ही 2.5 वर्षात करू शकले नाही, ते आमच्या शिंदेसाहेबांनी केलं. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ झाला, शेतकऱ्यांचा भाऊ झाला, तरुणांचा मित्र झाला. माय बहिणींचे आशीर्वाद घेऊन हा माणूस पुढे लढतो आहे. मला तरी असं वाटतं की तुम्ही शिंदेसाहेबांवर टीका करणं हे उचित नाही आहे. आम्ही फक्त 85 जागा लढलो. कदाचित अजितदादा आले नसते आमच्यामध्ये आणि त्या जागा जर आमच्या वाट्याला मिळाल्या असत्या तर आज शिवसेनेच्या 90 ते 100 जागा तुम्हाला दिसल्या असत्या. पण अजितदादाला घेतल्यानंतर सुद्धा आमच्या नेत्यांनी असं म्हटलं नाही, तुम्ही यांना का घेतलं? समजा गुलाबराव ते बरोबर नसते तर आमच्या 100 आल्या असत्या. आहे का त्याच्यामध्ये? काय शेवटी त्या तिघांनी मिळून जो चांगले निर्णय घेतले, काय मग ते लाडक्या बहिणीच्या संदर्भात असतील, ओबीसींना प्रोटेक्ट करण्याच्या संदर्भात असतील, शेतकऱ्यांच्या बाबतीतले चांगले निर्णय, त्या चांगल्या निर्णयाचं फलित जे आहे ते महायुतीला मिळालं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.